दौंड तालुक्यातील यवत पोलीस स्टेशनचे पोलीस नायक दशरथ बनसोडे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की यवत पोलीस स्टेशन हद्दीत केडगाव चौपुला रोडनं सुपा बाजूकडं दोन इसमिकात चारचाकी गाडीमध्ये चंदनाची लाकडी घेऊन जातात. त्याप्रमाणे पोलीस पथकानं केडगाव चौपुला ते सुपा रोडवर सापळा लावला. थोड्याच वेळात वरील वर्णनाची एक सोनेरी रंगाची महिंद्रा झायलो गाडी भरधाव वेगात चौपुला रोडनं सुपा बाजूकडे जाताना दिसले. यावेळी पोलीस पथकानं तात्काळ सदर गाडीचा खासगी जीपने पाठलाग सुरू केला. काही अंतरावर सदर गाडी ओव्हरटेक करून गाडी थांबवून ती गाडी ताब्यात घेऊन गाडीची पाहणी केली. या गाडीत दोन व्यक्ती होत्या, खंडू मारुती जाधव तुषार अंबादास काळे असं त्याचं नाव. त्या गाडीची पाहणी केली असता पाठीमागील सीटच्या खाली पांढऱ्या रंगाची गोणी आढळून आली. त्यामध्ये अंदाजे 10 किलो वजनाचं चंदनाचं लाकूड अंदाजे 25,000 रुपये किमतीचं आढळून आलं. अधिक तपास पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे करतात. सुशांत जगताप, सन स्टार न्यूज, दौंड.